आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ओवी लवकर. तू पण बस जेवायला. ओवी अगं काय झालं असं चेहरा वाढून का उभी आहेस? मी तिला विचारणार आहे की तू माझ्याशी लग्न करणार आहेस की नाही, आणि जर मुक्ता हो म्हणाली ना तर मग मी सांगेन आईला. उभी अगं काय झालं? बाबांचा फोन आला होता? नाही. मग आकाश काय बोलला? आई काय बोलली का? नाही. अच्छा कळलं मला. साडी आवडलेली दिसत नाही. उभी काय झालं? उभी काय विचारतोय मी? आकाश भाऊजी. काय आकाश काय? नाही 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 काय नाही. ते त्यांची काळजी वाटते जरा, म्हणजे त्यांना परमनंट जॉब नाहीये ना, त्याचंच टेन्शन घेतलंय त्यांनी. मलाही चिंता वाटते का त्याची. एवढा चांगला शिकलाय आणि त्याला हवा तसा जॉबच मिळत नाही. उभी एक काम कर, तू आता परत आला की त्याला माझ्याकडे पाठव, दुकानावर पाठव. हो मी बघतो काय करायचं. आणि आता मी निघतो, मला खूप लेट झालं दुकानावर. आता आकाश भाऊजी मुक्ताशी बोलून परत येतील तेव्हा त्यांची अवस्था नक्की काय असेल? मुक्ता काय म्हणाली असेल? त्यांचं काय ठरलं असेल? त्यावरच तर सगळं पुढचं अवलंबून आहे. देवा सारं काही नीट असू दे. हात जोडते तुला. मुक्ता आकाश तू त्या उभीच्या सासूने माझ्यावरती आरोप केला की मी माझ्या दुसऱ्या मुलीचं लग्न त्यांच्या दुसऱ्या मुलाशी करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यासाठी मी आकाशरावांना आलेलं स्थळ मुद्दाम लपवून ठेवलं, आणि आता सून म्हणून माझी दुसरी मुलगी त्यांच्या घरात बांधू बघतोय असा आरोप केला त्यांनी माझ्यावर. तुझ्याशी बोलायचं होत. आकाश आता घरी वेदा आभा बाबा कोणीच नाहीये, त्यामुळे आपण आत्ता नको बोलायला, नंतर बोलूया. म्हणूनच कॉल केला होता ना मी तुला, म्हटलं इथे नको बाहेर कुठेतरी भेटून बोललो असतो, पण तू कॉल नाही उचललास माझा.
म्हणून इथे आलो मी. मी म्हणाले ना, आपण आता इथे नको बोलायला, आपण नंतर बोलूया. आई आई अशोक काकांशी असं वागली म्हणून तू रागवलीस ना. मुक्ता, मी सॉरी बोलतो ना तुला. तब तर अशोक काकांचे पाय धरून त्यांची माफी मागतो. मी त्यांना सॉरी बोलतो, पण नको ना असं वागूस माझ्याशी. मला तुझ्याशी नाही बोलायचं. नको ना असं करूस मुक्ता. आपल्याला बोलायला हवं. आपल्या नात्याविषयी आपल्याला बोलायला हवं मुक्ता. आकाश, मी तुला सांगितलं ना, मला आता तुझ्याशी बोलायचं नाहीये. तू प्लीज जा इथून. सिच्युएशन काय ना ते मी तुम्हाला सांगितलंय, ती ध्यानात घ्या. वेदाला हे सगळं खरं वाटलं पाहिजे काय, आणि अबीरला जेवढी घाई आहे ना त्याच्यापेक्षाही जास्त तुम्हाला त्याच्या लग्नाची घाई आहे असं वेदाला वाटलं पाहिजे. कळतंय का आई? अरे अबीर आला. बाबा ए, तू ये ना वेदा. ये ये वेदा, वेदा ये ये ये. कशी आहेस तू? आता तू मला तर ओळखतेस, यांची ओळख करून देते. हा, हे अबीरचे बाबा आणि अबीरची आई. ये ग, ये बस ना वेदा, ये बस. अरे बी कम्फर्टेबल यार. ये रे अबीर. हाँ. बस